तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय, डिस्पेरेट क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? काय प्रश्न आहे, डिस्पेरेट मिशन क्लास ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? तर राईट आन्सर बघायचं, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपला राहायचा राहिला, ऑप्शन क्रमांक डी समजू आपण, वी रा शिंदे. लक्षात ठेवा, वी रा शिंदे यांनी डिस्पेरेट क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केलेली. तर 12 ऑक्टोबर 1906 मुंबई या ठिकाणी डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केली होती. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर राईट आन्सर बघायचं, ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर 1946 मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. 3 नंबरचा प्रश्न आपला, गुरु गोविंद सिंह हे शिखांचे कितवे गुरु होते? गुरु गोविंद सिंह हे शिखांचे कितवे गुरु होते? तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी, 10वे. कितवे? 10वे गुरु होते. गुरु गोविंद सिंह हे शिखांचे 10वे गुरु होते. गुरु गोविंद सिंह यांचा जन्म पाटणा या ठिकाणी 1666 झाला होता. त्यांचा मृत्यू नांदेड या ठिकाणी 1708 झाला. केव्हा? नांदेड या ठिकाणी 1708 झाला. आणि त्यांनी 1699 खालसा दलाची स्थापना केली होती. कोणत्या? खालसा दलाची स्थापना केली होती. केव्हा केली होती ती? तर 1699. 4वा प्रश्न काय बघा, शिवाजी महाराजांच्या जे का राज्य भिक्षकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या, या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते? काय प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी जे काही अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या होत्या, या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोरो त्रिंबक पिंगळे. कोण होते? मोरो त्रिंबक पिंगळे यांनी. शिवाजी महाराजांनी बघा 1674 काय केली होती? अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे अनअकॅडमीबद्दल. अनअकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे. आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा, तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन अनअकॅडमी सर्च करून अनअकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं, आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आणि बघा, तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर 10% सूटसाठी आपला तुम्ही रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता. रेफरल कोड काय? आपला SMB 2020 हा आपला रेफरल कोड आहे. तर मित्रांनो, आपण जर MHTCET ची तयारी करत असाल तर आपल्यासाठी खुशखबर आहे. आणि मित्रांनो, तुमचे जे काही मित्र MHTCET ची तयारी करत असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की बघा, आपण जर बाहेर क्लास लावले तर बाहेर क्लास लावल्यानंतर खूप खर्च येतो. आपल्याला घर बसल्या क्लासची आणि MHTCET ची तयारी करण्यास मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमचे जे काही मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना पण समजू द्या काय आपल्याला घर बसल्या शकता येऊ शकतं. आणि मित्रांनो, तुमचा एक शेअर करून एखाद्याची जिंदगी बदलू शकते. त्यामुळे मित्रांनो, जे MHTCET ची तयारी करत असाल त्याला नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि MHTCET ची रँकर बॅच आपल्यासमोर तुम्ही बघू शकता. रँकर बॅच आपल्यासाठी चालू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता कोणते कोणते शिक्षक आहेत. आणि आपल्यासमोर टाईम टेबलसुद्धा आहे की रँकर बॅचचं आपल्याला कोणत्या विषयाला कधी किती वेळ द्यायचं. तर बघू शकता तुम्ही कोणते कोणते सर आहेत. आणि मित्रांनो, ही रँकर बॅच 21 डिसेंबर 2020 चालू होणार आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती 21 डिसेंबर 2020. तर मित्रांनो, याची सर्व माहिती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि तुम्ही आपला रेफरल कोड यूज करून आपलं तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. 5 नंबरचा प्रश्न आहे आपला, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खसला पाया असे कोणत्या चळवळींचे वर्णन आहे? तर राईट आन्सर बघायचं, ऑप्शन क्रमांक बी, सविनय कायदेभंग. कोणत्या? सविनय कायदेभंग. तर 1929 लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्य हे राष्ट्रसभेचे ध्येय ठरवण्यात आले होते. आणि याच अधिवेशनामध्ये सविनय कायदेभंगाचा ठराव संमत करण्यात आला होता. आणि या कायदेभंग आंदोलनाची सुरुवात गांधीजींनी बघा दांडी या ठिकाणी मीठ उचलून केली होती. काय? मीठ उचलून. 6वा प्रश्न आहे आपला, 1905 बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली? 1905 बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली? तर राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड कर्जन. 1905 जी काय बंगालची फाळणी झाली होती ती लॉर्ड कर्जन यांनी केली होती. लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर बघा, 7 जुलै 1905 सिमला या ठिकाणामधून बंगालच्या फाळणीची योजना सरकारने घोषित केली होती. आणि 16 ऑक्टोबर 1905 काय झाली होती? बंगालची फाळणी अंमलात आली होती. छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? तर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, 1800.
खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला तीन सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केला. ऑप्शन क्रमांक बी गुरु राम सिंग. कोणी केली होती? गुरु राम सिंग यांनी इंग्रजांविरुद्ध जी काही कुका चळवळ आहे ती उभारली होती. 9 नंबरचा प्रश्न आहे आपला, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोण लिहिले? जे काही शेतकऱ्यांचा आसूड आहे हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी महात्मा फुले. कोणी लिहिलं आहे? महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा कोणती कोणती आहे? तर बघा तृतीय रत्न त्यांचं पुस्तक कोणतं आहे? पहिलं तृतीय रत्न. त्याचबरोबर दुसरं आहे ब्राह्मणांचे कसब, सत्सार, गुलामगिरी, इशारा, खतफोडीचे बंड आणि सार्वजनिक सत्यधर्म हे काय महात्मा फुले यांचे महत्त्वाचे पुस्तक आहेत. 10 नंबरचा प्रश्न आहे आपला, कैसर ए हिंद पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली? जी काय कैसर ए हिंद पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी पंडिता रामाबाई. पंडिता रामाबाई यांना कैसर ए हिंद पदवी प्रथम या स्त्रीला देण्यात आली होती. तर बघा पंडिता रामाबाई यांनी कोलकाता मुक्कामी आपल्या पांडित्याने विद्वानांना प्रभावित केले त्यामुळे त्यांना सरस्वती आणि पंडिता या पदव्या देण्यात आल्या होत्या. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 11 नंबरचा प्रश्न आहे आपला, दीनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते? दीनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे मुकुंदराज पाटील. कोणाला? मुकुंदराज पाटील यांना दीनमित्रकार म्हणून ओळखले जाते. 13 नंबरचा प्रश्न आहे आपला, हिंदुत्व आहे जितकी स्पृश्याची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची सुद्धा आहे असं कोणी म्हटलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणी म्हटलेलं आहे? तर बघा डॉक्टर आंबेडकर यांनी 1927 साली समाज समता संघाची स्थापना केली होती आणि याच साली त्यांनी काय केला होता महाड्या ठिकाणी अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या हिंदू ग्रंथाचं दहन केलं होतं. खालीलपैकी कोणाला आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आधुनिक भगीरथ असं म्हटलं जातं. कोणाला? तर बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले तालुका कराड या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती आणि या संस्थेचं ब्रीदवाक्य काय होतं? स्वावलंबी शिक्षक हेच आमचं ब्रीद. महाराष्ट्रातील एकमेव असे शिव छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे तर हे मंदिर कोणी बांधलं होतं? महाराष्ट्रातील एक असं शिव छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये तर हे मंदिर कोणी बांधलं होतं? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी छत्रपती राजाराम. कोणी बांधलं होतं? छत्रपती राजाराम. 16 नंबरचा प्रश्न आहे, इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? इसवी सन 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रकूट. कोणत्या? राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला होता. 17 नंबरचा प्रश्न आहे आपला, मेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या 2 नद्यांमध्ये स्थित होता? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी तिग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमध्ये स्थित होता. श्रवण बेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? श्रवण बेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी चंद्रगुप्त. कोणाचा झाला? चंद्रगुप्त. तर बघा सध्याच्या कर्नाटक राज्यामध्ये ठिकाण स्थित आहे आणि येथेच मराठीतील पहिला शिलालेख सापडला होता. 19 नंबरचा प्रश्न आहे, मोनालिसामधील लास्ट सफर या अजरामर चित्रकलाकृतीसाठी कोणत मोनालिसा द लास्ट सफर या अजरामर चित्रकलाकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी लिओनार्डो द व्हिसी. कोण आहे? लिओनार्डो द व्हिसी. तर बघा लिओनार्डो द व्हिसी या चित्रकाराने मोनालिसा व दी लास्ट सुपर हिट जगप्रसिद्ध चित्र काढलं होतं. 21 नंबरचा प्रश्न आहे आपला, इंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए विष्णू शास्त्री पंडित. कोण होते? विष्णू शास्त्री पंडित हे इंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. 22 नंबरचा प्रश्न आहे, 1827 रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? 1827 रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी पुणे. कोणत्या? पुणे या जिल्ह्याचा कलेक्टर होता. 1827 ब्रिटिशांनी आव्हान देताच उमाजी नाईक यांनी काय केलं होतं?
पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांच्याकडे रामोशींच्या परंपरागत वतने परत करावीत अशी काय केली होती, मागणी केली होती. अकोलामधील दही हंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? अकोला या ठिकाणी दही हंडा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक डी, बापूसाहेब सहस्रबुद्धे. 24 नंबरचा प्रश्न आहे आपला, रंगीत छापाईची सुरुवात कधी झाली? जी काय रंगीत छापाई आहे त्याची सुरुवात कधी करण्यात आली? तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ए, 1457 मध्ये रंगीत छापाई सुरू झाली होती. 25 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या विजयानिमित्त अकबराने फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला होता? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला. PDFसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि इंस्टाग्रामला नक्की जाऊन फॉलो करा. याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.